केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करून सोलापुरातील आयटी संकुल तात्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सोलापूर विकास मंचकडून सांगण्यात आलं. सोलापूर विकास मंचच्या पुढाकारातून सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सहकार्यानं सोलापूरच्या आयटी क्षेत्रात कार्यरत उद्योजकांची MIDC सांगली विभागीय अधिकारी वसुंधरा जाधव बिर्जे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. सोलापुरातील 23 वर्षांपूर्वी सर्व सोयी सुविधांनी अद्ययावत अशा चिंचोळी MIDC भव्य दिव्य आयटी संकुल उद्योजकांना माफक सवलत परदरात उपलब्ध करून देण्यासाठी तसंच इतर महत्त्वपूर्ण मागण्यांचा केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करून त्या सोडवण्यासाठी या बैठकीत विचारमंथन झालं. प्रास्ताविक सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव यांनी केलं. याबाबत सोलापूर विकास मंचकडून प्रस्ताव सादर केला जाईल, त्यावर आमच्या वरिष्ठ कार्यालयाच्या वतीनं योग्य ती कार्यवाही केली जाईल असा सकारात्मक प्रतिसाद विभागीय अधिकारी वसुंधरा जाधव बिर्जे यांनी व्यक्त केला. सुरुवातीला जे काही तुमच्या मागण्या होत्या की सबसिडी रेट वगैरे आहेत, इंटरनेट स्पीड आहेत, इतर विभागाच्या परवानग्या आहेत, वीज पुरवठा, GST असेल, महिलांसाठी ट्रान्सपोर्टेशन, महिलांसाठी पोलीस चौकी, या गोष्टी ऑलरेडी जिल्हा उद्योग मित्रच्या मीटिंगमध्ये झालेल्या आहेत आणि त्याच्यासाठी महानगरपालिकेला सुद्धा आमचा पाठपुरावा चालू आहे. तर ह्या सगळ्या जिल्हा उद्योग मित्रच्या मीटिंगमध्ये आणखी काही मुद्दे ॲड करायचे असतील तर तेही तुम्ही आमच्याकडे मांडू शकता, आम्ही DIC कडे मांडू कारण त्यांच्याकडून ही मीटिंग ऑर्गनाइज. सोलापुरातील आयटी संकुल तात्काळ सुरू करण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन सोलापूर विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत सोलापूरच्या आयटी उद्योजकांना दिलं. 2 दिवसापूर्वी आमचे पदाधिकारी हे IT पार्कचं बिल्डिंगची पाहणी करून गेले होते. त्याच्यानंतर त्यांना वाटलं की 23 वर्ष झाले ही बिल्डिंग तशीच पडून आहे, तर आपल्या स्टार्टअप लोकांना ती बिल्डिंग का मिळू नये आणि त्यांनी त्यांचा छोटा उद्योग का सुरू करू नये. मोठमोठ्या कंपन्या येतील तेव्हा येतील, पण आपले पोरं जे बाहेर जातात पुण्यासारख्या शहरामध्ये, बेंगलोर असू दे, हैदराबाद असू दे, त्यांना जर इथं सोयीसुविधा मिळाल्या, इंटरनेट कनेक्शन हाय स्पीड मिळालं आणि इतर सोयी मिळाल्या, तर इथं आपल्या सोलापूरचा युवक सोलापूरला थांबेल ह्या दृष्टिकोनातून सोलापूर विकास मंचचा प्रयत्न आमचा होता. त्याप्रमाणे बरेच शंका सर्व आमच्या स्टार्टअपच्या विद्यार्थ्यांनी मुलांनी काढल्या आणि त्याचं सविस्तर उत्तर मॅडमनी दिलं आणि सगळ्यांना. यावेळी MIDC सोलापूरचे अधिकारी गणपत कोळेकर, इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष गणेश सुत्रावे, आयटी क्षेत्रात कार्यरत असलेले सारंग तारे, सुधीर माने, प्रदीप मोरे, अरविंद रंगा, रवींद्र कुलकर्णी, अतुल कोटा, महेश जिंदम यांच्यासह सोलापूर विकास मंचचे इतर पदाधिकारी, सदस्य, आयटी उद्योजक उपस्थित होते.